नमस्कार, मी स्मिता देव, रुचकर मेजवानी विथ स्मितामध्ये तुमचं स्वागत करते. महाराष्ट्रीयन जेवण म्हटलं की उसळ ही आलीच. आज मी तुम्हाला एक मस्त सोपी उसळ शिकवणार आहे, ती म्हणजे मटकीची उसळ. माझ्याकडे इथे 1.5 वाटी मटकी मोड काढलेली आहे, ती मी शिजवून घेणार आहे. आपण ह्याच्यात मटकी बुडेल एवढं पाणी घालूया. आणि त्याला एक शिट्टी देऊया. मटकी शिजत असताना आपण त्याचा मसाला तयार करू. त्याच्यासाठी आपण 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडस आलं, साधारण 1/2 इंच आलं आपण घालू. आणि थोडीशी चिंच, 1/2 लिंबा एवढी चिंच, हे घेऊन आपण थोडस पाणी घालून त्याचा एक बारीक वाटण तयार करूया. आपलं वाटण तयार झालेलं आहे. मटकी शिजलेली आहे, आपण त्याला फोडणी देऊन आपली मटकीची उसळ तयार करूया. प्रथम आपण तेल गरम करून घेऊया, साधारण 1/2 टेबलस्पून तेल. फोडणीला आपण थोडस हिंग, मोहरी. आपली मोहरी तडतडली की त्याच्यात आपण 3 हिरव्या मिरच्या लांबट चिरलेल्या, थोडासा कढीपत्ता. ह्यात आपण शिजवलेली मटकी घालूया. पाव चमचा हळदी पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, थोडासा गरम मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यात आपण वाटलेलं वाटण घालूया, व्यवस्थित मिक्स करूया. आणि ह्याच्यात फक्त गूळ आणि मीठ घालायचं राहिलंय. आपण आता ह्याच्यात थोडंसं गूळ घालून घेऊया. मीठ साधारण 1 चमचा आणि थोडंसं पाणी घालून घेऊया आपण ह्याच्यात रस्सा बनवायला. जे मिक्सरमध्ये थोडंसं जे वाटप राहतं ना ते आपण वेस्ट नको करूया, तर त्याच्यात थोडंसं पाणी घालून हलवून मटकीच्या उसळीत घालून टाकूया. झाकण लावून ह्याला 1-2 मिनिटं उकळी देऊया आणि आपली मटकीची उसळ इज रेडी. आपण ही मटकीची उसळ मस्त सर्विंग बोल मध्ये सर्व्ह करून त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. मटकीची उसळ तयार आहे. ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि रुचकर मेजवानीला सबस्क्राईब करा. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. नमस्कार.